वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्वप्रथम गणेशाला वंदन। तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतके लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो आणि क्षण मोदका इतके गोड असो, तर आज या गोड क्षणाचा भाग तुम्ही सर्वजण बनले आहात। गेली 50 वर्ष झालीत प्रत्येक वर्षी कृषी महाविद्यालय अकोला मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सव साजरा करत आले आहे, पण मात्र या सद्यस्थितीचे भान ठेवता कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या या स्थितीमध्ये दरवर्षी साजरा केला जाणारा गणेशोत्सव अखंड रीतीने एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने क्यूक्यू सिरीजने काळाच्या ओघानुसार वैचारिक गणेशोत्सव आयोजित केला आहे। झूम वेबिनारच्या माध्यमातून हा उत्सव आयोजित करण्यात आले असून यामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी 5 दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध प्रसिद्ध वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करतील। त्यामध्ये 23 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे महाराज, 24 ऑगस्ट रोजी शेतकरी नेते माजी खासदार श्री राजू शेट्टी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, व तसेच 25 ऑगस्ट रोजी श्री गोपाळ मापारी प्रसिद्ध कवी व गझलकार हे त्यांच्या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील। कार्यक्रमाचा शेवटचा दिवस 26 ऑगस्ट आदर्श सरपंच प्रसिद्ध वक्ते भास्करराव पेरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल। त्याचबरोबर विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन केले असून पारितोषिके सुद्धा देण्यात येतील। तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेनंतर वळूया आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या परिचयाकडे। आज आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर व्ही एम भाले सर, व तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्बोधनपर उद्घाटक म्हणून लाभलेले श्रीमंत छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले महाराज यांचे मी शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते, व तसेच आपल्या सोबत ऑनलाईन जुळलेल्या सर्व शिक्षक वृंदांचे व श्रोत्यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते। चला तर वळूया मुख्य कार्यक्रमाकडे। श्रीमंत छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले महाराज हे आज शिवनीती व गडकिल्ले संवर्धन या विषयावरती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। तर तत्पूर्वी महाराज सर्वांना सुपरिचित आहे, पण तरीही कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी शिवम कडाळे याला विनंती करते की त्याने महाराजांचा परिचय करून द्यावा। छत्रपती संभाजीराजे सर्व देशाला सुपरिचित आहेत, पण कार्यक्रमाच्या औपचारिकतेमुळे मी शिवम कडाळे पाटील महाराजांचा थोडक्यात परिचय करून देणार आहे। श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13वे वंशज आहेत। त्याचबरोबर ते राजश्री शाहू महाराज यांचे पंतू आहेत। तसेच ते 11 जून 2016 पासून राज्यसभेचे खासदार आहेत। महाराजांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आहे। महाराज गड किल्ले संवर्धनच्या कामात पूर्वीपासूनच सक्रिय आहेत। महाराज रायगड विकास प्राधिकरण या संस्थेचे अध्यक्ष आहेत। महाराजांनी श्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणाहून बीए व एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे। महाराज मागील काही वर्षांपासून दिल्लीमध्ये भव्य शिवजयंतीचे आयोजन करत आलेले आहेत। तसेच शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम हा किल्ले आता मी बोलवते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले आपले युवराज संभाजीराजे भोसले महाराज यांना। तर सरांना मी विनंती करते की सर आपण आम्हाला मार्गदर्शन करावे। मी जॉईन झालो बरं का? हॅलो। हा येस सर, येस सर। हा मी जॉईन झालो येस सर। सर्वांना माझा नमस्कार। नमस्कार, माझा ऐकू येतो ना? स्वागत आहे कृषी विद्यापीठात, आपलं स्वागत आहे सर। नमस्कार। आज डॉक्टर पंजाबराव देशमुख अंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला यांनी गणेश उत्सव जे कशा पद्धतीने साजरा करावा आणि म्हणून त्यांनी हे VC घेतलेले आहेत, त्यात त्यांनी अनेक विषय घेतलेले आहेत, याबद्दल त्या मुलांचे मनापासून मी मयूर बोरगावकर व त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून कौतुक करतो। आज या VC कृषी महाविद्यालय अकोला डॉक्टर पंजाब देशमुख यांचे VC डॉक्टर व्ही एम भाले सर सुद्धा इथे उपस्थित आहेत।
यांचंही मी मनापासून स्वागत करतो. इथं उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असतील आणि महाराष्ट्रातून एकूण सगळ्या संबंधित जे कंडिडेट लोक जे इथं आज विसीला उपस्थित त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज खऱ्या अर्थाने गणपती बाप्पांचं आगमन आहे आणि म्हणून मी सर्वांना या गणपती बाप्पांच्या उत्सवाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो. आता खरं म्हणजे मला 15-10 मिनिटातच माझी दुसऱ्या कार्यक्रमासाठी मी निघणार आहे. नेमकं काय बोलावं हा फार मोठा पुढे विषय, पण ह्या मुलांनी एक चांगला विषय निवडला आणि त्यांनी सांगितलं की राजे आपण शिवनीती आणि गड किल्ल्यांचं संवर्धन कसं असावं, कशा पद्धतीने रचना असावी, हा माझ्या पुढे 2 मिनिटं बोलण्यासाठी त्यांनी मला विनंती केली. आणि खरोखरच आज मी खासदार असलो तरी माझी खरी ओळख एक किल्ल्यांची ओळख आहे. किल्ल्यांना शिवाजी महाराजांची ती अस्मिता आहे आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्यच हे किल्ल्यांच्या मुळच हे स्वराज्य निर्माण होऊ शकलं. आणि म्हणून आपल्यासाठी जर कुठली अस्मिता शिवाजी महाराजांच्या बरोबर ठेवायची असेल तर गड किल्ल्यांचं संवर्धन जतन हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा किंबहुना या 150-200 वर्षात ज्या पद्धतीने किल्ल्यांचं संवर्धन जतन व्हायला पाहिजे ते कुठंच दिसून येत नाही. आज राजस्थानला तुम्ही गेला ज्या किल्ल्यांना कुठला इतिहास नाही आहे, उदाहरण उदयपूर उदयपूर घराणं जर सोडलं जे महाराणा प्रतापांचं घराणं आहे, त्यांनीच मुघलांशी लढा दिला पण बाकी सगळ्यांनी आपले हात मिळवणी केली, पण आज त्याचे वाडे सुंदर दिसतात म्हणून सगळे लोक उद्धोधो करतात. आपले सगळे हे मिलिटरी फोर्ट्स आहेत, वॉर फोर्ट्स आहेत. आपले किल्ले काही नुसते असे मोठे रजवाडे करून शिवाजी महाराजांनी केले नाहीत. जेवढ्या मूलभूत सुविधा लागतात तेवढेच तिथं किल्ल्यांच्यावर आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. पण एकंदरीत सगळ्या राजकीय लोकांचं आपण जर पाहिलं तर किल्ल्यांकडे ओढ कमी असतो. शिवाजी महाराजांचा नुसता जय जयकार करायचा आणि कसंही आपल्या राजकारणासाठी किंवा समाजकारणासाठी त्याचा कसा त्यांच्या सोयीनुसार ते वापर केला जातो. मला आपण सांगा की रायगड किल्ला हे शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी आपण समजतो. आपण सर्वजण जाऊन तिथे शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो. का एवढ्या वर्ष त्या किल्ल्याचं संवर्धन झालं नाही, का जतन झालं नाही? पहिला म्हणजे मुद्दा मला सगळ्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना हेच सांगायचं आहे की आपण सुद्धा एक विषय हा युनिव्हर्सिटीमध्ये आपण घ्यायला पाहिजे की दुर्दैवाने आज मी जर प्रश्न इथं उभा आलेल्या प्राध्यापकांना सुद्धा मी विचारलं की संवर्धन आणि जतन मध्ये फरक काय, कॉन्झर्वेशन आणि रिस्टोरेशन मधला फरक काय, आणि आपण पुनर्बांधणी का करू शकत नाही किंवा पुनर्बांधणी करावी काय नाही, या सगळ्या गोष्टी मी जर विचारलं कुणी उत्तर इथं देऊ शकणार. ही चूक कोणाचीच नाही आहे, चूक आपल्या सर्वांची आहे, आपल्या सिस्टमची आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे सर्व 300-350 किल्ल्याचं संवर्धन जतन होणं गरजेचं आहे, पण पहिली सुरुवात ही आपण रायगड किल्ल्याच्या माध्यमातून करू. मी त्यावेळीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्यावर प्रेशर टाकलं, त्यांना गनिमी गावाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याला तिथं आणलं आणि त्यांना सांगितलं की नुसतं शिवराज्याभिषेक सोहळ्याला येऊन भाषण करून जाऊन चालणार नाही, तर तुम्हाला काहीतरी आम्हाला द्यावं लागते आणि ते जर काय द्यायचं असेल तर रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन होण्यासाठी तुम्ही आम्हाला फंड देणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी तो आम्ही 600 कोटी रुपये किल्ला आणि परिसर किल्ल्यासाठी एवढे पैसे लागू शकत नाही. किल्ल्यासाठी माझ्या अंदाजे रायगड किल्ल्यासाठी 120 कोटी 7-8 वर्ष लागतील तेवढे खर्च करायला, पण ती आपण परवानगी काढून घेतली आणि किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालेलं आहे. माझी विनंती आहे, आम्ही काय काम केलेलं आहे हे मी सांगण्यापेक्षा पावसाळा झाला की आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी मी भाले सरांना सुद्धा सांगू इच्छितो की आपण किल्ला रायगड किल्ला बघायला पाहिजे की अनेक वर्षांनंतर प्रथमतः आज किल्ल्याचं संवर्धन जतन व्हायला पाहिजे. संवर्धन जतन होत असताना सुद्धा पैशातून काहीतरी करावं असं नाही, ते शास्त्रोक्त पद्धतीने सायंटिफिक पद्धतीनेच त्याचं संवर्धन जतन व्हायला लागलेलं आहे. ज्या ठिकाणी सिमेंट आहे ते सिमेंट आम्ही सर्व काढले, मग पूर्वीची पद्धत चुना असेल, बेलफळ असेल किंवा सुरकी असेल, तर अशा पद्धतीने जर सगळं आमचं सगळं प्रिपरेशन किंवा काम कसं चालू आहे. मेन कोर एरिया आहे रायगडची, ते पुरातत्व खातं करते आणि जी मेन कोर एरिया नाही आहे पण कोर एरियाच्या बाजूला सुद्धा जे आपल्याला तटबंदी दिसतात किंबहुना मूलभूत सुविधा असतील, थोड्या गोष्टी उत्खननच्या असतील, मेन उत्खनन पुरातत्व खातं करेल, पण ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आम्ही घेतलेली आणि चांगल्या पद्धतीने आज काम चालू आहे. आज तिथं 300-350 साईट्स आज उत्खनन होण्यासाठी बाकी आहेत
त्यामध्ये आम्ही एक ऑलरेडी 7-8 साईट्स केले आहेत. परवाच तुम्ही हत्ती तलावचं ऐकलं असेल, ज्या पद्धतीने आम्ही डिसिल्टिंग शास्त्रोक्त पद्धतीने डिसिल्टिंग केलं, आज हे पूर्ण काम झालेलं नाही, तरी आज पहिल्यांदा किती शेकडो वर्षांनंतर कोणती म्हणते 100 कोणती 150 वर्ष म्हणते, आज तिथे हत्ती तलाव तुम्हाला पाणी पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टी आमच्या पद्धतीने चालू आहेत. हा स्पीड एवढी फास्ट असते कारण का कोण काम घ्यायला तयार नसते, तिथं टेंडरिंग प्रोसेस मध्ये फार वेळ जातो. पुरातत्व खात्यासारख्या ठिकाणी आम्ही त्यांना 2 वर्षाच्या अगोदर 11 कोटी रुपये दिले, 11 कोटी त्यांनी नुसते 39 लाख रुपये खर्च केले. म्हणजे अशा अडचणी आहेत सगळ्या, या सगळ्या अडचणी मात करत असताना आपण चाललो. पण हे ह्याच बरोबर नुसतं रायगडच्या किल्ल्याच्या बरोबर इतर किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन जतन होणं गरजेचं आहे. जसं उदाहरण सेंट्रल एस पुरातत्व खात्याकडे 40 अधिक किल्ले, राज्य पुरातत्व खात्याकडे 40 अधिक किल्ले, म्हणजे जसं राजगड हा दुसरी पहिली राजधानी शिवाजी महाराजांची, ती राज्य पुरातत्व खात्याकडे. जसं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे रायगड आहे, विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे, असे महत्वाचे किल्ले त्यांच्याकडे. पण राहिलेले 200 किल्ले हे तुम्हाला फॉरेस्टमध्ये किंवा जिल्हा परिषदकडे हे सगळे असे किल्ले पाहायला मिळतात. तर माझ्या डोक्यात एक कल्पना अशी आलेली आहे की अनेक जे विद्यार्थी आहेत, जे मुलं आहेत आत्ताचे, त्यांना किल्ल्यांच्यावर एक चांगलं वेड्यासारखं प्रेम निर्माण झालेलं आहे, चांगलं प्रेम आहे ते ओतून घ्यायला लागले. थोडे जण राजगड किल्ल्यावर जातात, त्या किल्ल्याचं साफसफाई करतात, संवर्धन करतात, जतन करायचा प्रयत्न करतात ते सगळेजण. आणि अशा लोकांना फार अडचणी येतात कारण का पुरातत्व खातं किंवा फॉरेस्ट त्यांना परवानगी देत नाही. म्हणून मी फोर्ट फेडरेशन म्हणून आम्ही एक संस्था स्थापन केलेली आहे. आणि माझा परवाच पुरातत्व खात्याच्या ज्या प्रमुख डीजी असतात, डायरेक्टर जनरल विद्यावती मॅडम, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. माझं पर्यटन मंत्री जे वरचे आहेत त्यांचं मीटिंग झाली, कारण एकदा वर्ण त्यांनी जर ओके केलं तर बाकीचा प्रेसिडेंट राज्याला सुद्धा मिळतो. म्हणून माझी एक कल्पना आहे ती फोर्ट फेडरेशन स्थापन केलेली आहे. तसं आज थोडे मुलं राजगड किल्ल्यावर जातात, मग हे राजगडच्या किल्ल्यांच्या साठी आपल्याकडे एवढे पैसे देऊ शकत नाही. पैसे फोर्ट फेडरेशन उभा करेल, संवर्धन जतनची गाईडलाईन हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पुरातत्व खात्याने द्यावी आणि त्या पद्धतीने करावं. म्हणजे उद्या मुलं सुद्धा गडरक्षक होऊ शकतात, का गडरक्षक मुलं होऊ शकत नाहीत. म्हणून अशा दृष्टिकोनातून ते माझं नियोजन आहे. म्हणजे या 20-25 वर्षात येणाऱ्या किंवा या 20 वर्षात आपण सगळे किल्ले नाही पण बहुतांश शिवाजी महाराजांचे किल्ले याचं संवर्धन जतन होणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून माझं नियोजन आहे. पुनर्बांधणी हे कदापि होऊ नये. पुनर्बांधणी करत असताना आपण जुना इतिहास गाडू शकतो, त्या लेवलचं काम आपल्याकडे होऊ शकणार नाही. आणि होत असेल सुद्धा जुन्या शिवाजी महाराजांच्या 300 किलोच्या दगडावर आपण जर 50 किलोचा दगड दुसरा जाऊन ठेवला किंवा 100 किलोचा जाऊन दगड ठेवला, कारण पूर्वीची सगळी जर तटबंदी पाहिली तर 300-350 किलोचा दगड आहे, तो तिथनंच काढणार आहे. आज आपण त्या गडावरनं तर आपण म्हणजे आपण दगड काढू शकत नाही. म्हणून आपल्याला खालनं कुठल्या तरी माया ह्याच्यात नाही, त्याला काय म्हणतो एक जिथं दगड काढतात आणि तिचा शब्द मला लक्षात येईन, यार्या किंवा जे काय असं मला तो शब्द लक्षात येईन, तिथनं ते दगड आणावं लागतं. दगड वर रायगडला चढवायचा म्हटले किल्ल्यावर तुम्ही 50 किलोच्या वर नेऊ शकत नाही. मग एका जुन्या वास्तूच्या वर 300 किलोच्या वर दुसरा साधा 50 किलो दगड ठेवला तर खऱ्या अर्थाने असं होऊन चालणार नाही. आपल्याला जर करायचं असेल तर शास्त्रोक्त पद्धतीने हुबेहूब शिवाजी महाराजांनी कशी रचना केली होती त्यावेळी त्या पद्धतीनेच करावं. म्हणून पुनर्बांधणी आणि पुरातत्व खात्याचे सुद्धा नियम असे आहेत की तुमच्याकडे प्रूफ असल्याशिवाय, तुमच्याकडे काही एव्हिडन्स असल्याशिवाय तुम्ही पुनर्बांधणी करू शकत नाही. म्हणून अनेक शिवभक्तांना वाटतंय की आपण पुनर्बांधणी करू, जसं हुबेहूब रायगड किल्ला उभा करावा, तर ते शक्य नाही. पण त्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्याला खाली जसं आपण रायगडला 88 एकर जमीन आपण संपादित केलेली आहे, जे रायगड किल्ल्यावर वरती जे काही गोष्टी करता येत नाही ते आपण खाली करू शकतो. मग ते मिलिटरी म्युझियम असेल किंवा गनिमी कावा कशा पद्धतीने पूर्वी शिवाजी महाराज करत होते त्याचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण तिथे ठेवू शकतो. अशा अनेक गोष्टी आपण किल्ल्याच्या बाबतीत करू शकतो. माझी ह्या विनंती राहील सगळ्या शिवभक्तांना, सगळ्या प्राध्यापक वर्गांना, मी की सरांना प्रामुख्याने VC ना की आपण असा काहीतरी कोर्स आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आपण जर आणला तर एक वेगळा मेसेज, एक वेगळा आदर्श तुम्ही बाकीच्या विद्यापीठांसुद्धा तुम्ही असं ठेवू शकता असं मला वाटते. दुसरं शिवनीतीच्या बद्दल बोलायचं म्हटलं, शिवनीती हे 2 मिनिटात आपण सांगू शकणार नाही. पण सगळे शिवनीती हे आपल्या आपण आपल्या आपल्या वैयक्तिक इंडिव्हिज्युअलवर आपल्या पर्सनॅलिटीवर आपण ठरवणं गरजेचं की आपल्याला शिवाजी महाराजांच्या नीती पण आपल्याला काय घ्यायचं, मग कोण संस्कार घेऊ शकते ही शिवनीती आहे. कोणाला शिवाजी महाराजांची मिलिटरी आयडियोलॉजी असेल ते आपण घेऊ शकतो. शिवाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन असेल
ते आपण ऍडमिनिस्ट्रेशन घेऊ शकतो. शिवाजी महाराजांनी विरोधक जे विरोधक असतील मुघल असतील त्यांना सुद्धा कशा पद्धतीने सुद्धा कुठल्या स्टेजला रिस्पेक्ट केलाय. बाकीच्यांसारखं त्यांनी उद्ध्वस्त करत गेले नाही. शिवाजी महाराजांची मंदिर असतील किंवा आणि काही उदाहरण असतील तसं शिवाजी महाराजांनी नेहमी महिलांना रिस्पेक्ट केला हे सुद्धा शिवनीती आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून शिवनीती हे एका शब्दात किंवा 5 मिनिटातला आपण शिवनीती आपण सांगू शकणार नाही. शिवाजी महाराजांचं एकूण स्वराज्य जे निर्माण केलं हे शिवनीती आहे. का स्वराज्य निर्माण केलं, कशासाठी आपल्यासाठी हे स्वराज्य निर्माण केलं, त्याचे हेतू काय होते हे सगळ्याच लोकांनी अभ्यास करायला पाहिजे. मग आपल्या अंगी कुठला ते लागू शकते किंवा आपल्या अंगी ते कुठला शिवनीती कुठं आत्मचिंतन किंवा आत्मसात करू शकतो ही आपण ती शिवनीती घ्यायला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांचं नुसतं जे जे करून चालणार नाही किंवा नुसतं शिवाजी महाराजांचा नुसतं इतिहास वाचून चालणार नाही. इतिहास वाचत असताना सुद्धा आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात कसं तुम्हाला अभ्यास करता येईल या दृष्टिकोनातून तुम्ही ती शिवनीती अंमलात आणि अशी माझी सगळ्या प्राध्यापक या सगळ्यांना विनंती आहे. मी माझं मनोगत संपवच्या अगोदर एकच मी गोष्ट व्ही एम भाले सरांना सगळ्या प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी वर्गांना सांगायचंय की डॉक्टर पंजाबराव देशमुख सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आणि पंजाबराव देशमुखांचे वेगळे जीवाचे संबंध होते. मला आताच आठवलं की खामगावला मराठा शिक्षण परिषद होती आणि शाहू महाराजांना त्यावेळी निमंत्रित केलं होतं आणि शाहू महाराज त्यावेळी म्हणतात युवकांना संबोधित करून म्हणतात की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. म्हणजे त्यावेळी वाक्य बहुजन समाज नुसतं मराठा समाजाचं नाव असलं ते बहुजन समाजासाठी ते संमेलन होतं आणि त्यावेळी शाहू महाराज म्हणतात युवकांना संबोधित करून तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही युवकांना. हे शिक्षण किती महत्वाचं आहे हे शाहू महाराजांनी तिथे उल्लेख केलेला त्या खामगावच्या सभेत 1917 ला. मला सांगायचा मुद्दा काय होता सर की त्या सभेत स्वतः डॉक्टर पंजाबराव देशमुख एक युवक म्हणून ते सभेला आले होते आणि त्यांनी शाहू महाराजांचा आदर्श घेतला आणि मग डॉक्टर पंजाबराव देशमुख ही संस्था त्यांच्या नावाने आणि त्यांच्या माध्यमातून ही संस्था अकोल्यात ती उभा राहिली. म्हणून मला मुद्दाम सांगायचं आणि शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनी सुद्धा मोठी आर्थिक मदत माझे पंजोबा आर्थिक मदत हे डॉक्टर पंजाबराव देशमुखांना शिक्षण संस्थेला केली आणि म्हणून आज ताग्यात तिथं छत्रपती घराण्या पेट्रन म्हणून तिथं त्यांना नेहमी तो मान दिलेला आहे. म्हणून ज्यावेळी आपण मला बोलवाल करत त्यावेळी मी पेट्रन होऊन येणार. मी स्वागत त्यावेळी मला आज तेवढी विनंती आहे माझी. मी बाहेर दिवसांत घरी आज आलोय आणि फिरत असतो आणि आज आता गणपती सुद्धा येत आलेले 7 वाजून ग्रुप द्यायला लागले बोलवले. पण मी मयूरला सांगितलं मी 5 मिनिटं बोलतो आणि बाकी सगळ्यांचं काय बोलणं झालं ते रेकॉर्डिंग मी आज संध्याकाळी पाहतो आणि वेळ प्रसंगी सगळ्यांना मी आपले जे काय उत्तर द्यायचे मी देऊ शकतो. परत एकदा मयूर बोरगावकर व त्यांच्या सर्व विद्यार्थी त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की गणपती विसर्जन सुद्धा गणपतीचा सण साजरा करायचा असेल तर कशा पद्धतीने साजरा करावा एक विधायक मार्ग त्यांनी निवडला आणि म्हणून त्या मुलांचं सुद्धा मी कौतुक करतो. आणि डॉक्टर व्ही एम भाले सर तुम्ही अशी मुलं घडवावेत ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याही सर्वांचं कौतुक. सगळ्यांना परत एकदा गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. या कोरोनाचा संसर्ग असल्यामुळं हा खऱ्या अर्थाने उत्सव होणार नाही पण आपण श्रद्धेचा भाग असल्यामुळं आपण साधेपणाने सगळे सोशल डिस्टन्सिंग असेल जे काही आपल्याकडं जे नियम शासनाने दिले ते गाईडलाईन दिले ते आपण सर्वांनी पाळावेत आणि मग गणेशोत्सव साजरा करावा. पण या मुलांनी चांगला उपक्रम राबवले याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असणारे गडकिल्ले आजच्या काळात त्यांचे काय महत्व आहे व आपण कशा पद्धतीने त्याचे जतन करू शकतो हे सरांनी आपल्याला समजावून सांगितले. त्याचबरोबर फक्त रायगडच नव्हे तर इतरही किल्ल्यांचे जतन करणे किती महत्वाचे आहे हे सरांनी आपल्याला समजावून सांगितले. आजच्या पिढीमध्ये गडकिल्ले संवर्धनाची जी त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे व ते जी करत आहेत तर त्यामध्ये सर नक्कीच आम्ही सुद्धा सहभागी होऊ आणि तुमचे मार्गदर्शन नक्कीच आम्हाला मोलाचे ठरेल. व त्याचबरोबर शिवनीती म्हणजे काय, शिवनीती म्हणजे
साध्या शब्दात सांगायचं म्हणजे शिवाजी महाराजांनी जे एकूण स्वराज्य निर्माण केलं तर तीच म्हणजे शिवनीती. शिवनीती ही एवढ्या साध्या पद्धतीने आत्मसात नाही करता येणार. तर शिवनीती हे कोणी शासन तर कोणी स्वभाव तर कोणी विरोधकाचा सन्मान करून तर महिलांचा सन्मान करून शिवनीती आपण आत्मसात करू शकतो. सर आपण आम्हाला याबद्दल सांगितले. सर तुमचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर पुनर्बांधणी किल्ल्यांची पुनर्बांधणी न होता ते ऐतिहासिक दृष्ट्या त्यांचं जे स्वरूप आहे ते आपण कायमस्वरूपी टिकवून कशा पद्धतीने गडाचे संवर्धन करू शकतो सर हे तुम्ही आम्हाला सांगितले. नक्कीच आजच्या या पिढीमध्ये तुमच्या या मार्गदर्शनाची एक चाहूल लागली आहे सर. तर नक्की आम्ही सर्व विद्यार्थी याला प्रतिसाद करू. सर धन्यवाद तुम्हाला. यानंतर आपले सर्वांचे लाडके डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर व्ही एम भाले सरांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषणासाठी जॉईन व्हावे. सर प्लीज. नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम कृषी महाविद्यालय अकोला येथील सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो की हा आगळावेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या आजच्या कार्यक्रमाला आदरणीय खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांनी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मयूर बोरगावकर आणि त्यांचे टीम या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो खरंच एक वातावरण वेगळं असतं. आपण ज्यावेळेस गणेश उत्सव येतो त्यावेळेस आपल्या पूर्ण कॅम्पसमध्ये एक नव चैतन्य निर्माण होतं आणि प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक हॉस्टेलला आपण गणेशाची स्थापना करतो. आणि आज कॅम्पसमध्ये तुम्ही नसल्यामुळे कॅम्पस हा सुना सुना लागतोय. त्यामुळे आज आपण त्यातूनही कसा मार्ग काढता येईल या ईच्या माध्यमातून आपण आज गणेशोत्सव साजरा करत आहोत त्या सर्व गणेश भक्तांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. खरं तर फार मोठा विषय आपण या ठिकाणी घेतला होता ही शिवनीती आणि दुर्ग संवर्धन. मित्रांनो शिवाजी महाराजांचे आपण सर्वजण मावळे आहोत. भाऊसाहेब उपाध्यक्ष पंजाबराव देशमुख यांनी जी शिक्षणाची गंगा या विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आणली त्याचं सुद्धा माननीय खासदार साहेबांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलंय किंवा शिक्षण हे कसं आणता येईल मग ते LKG पासनं तर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन PhD पर्यंत सर्व शिक्षणाची संधी ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून दिली. आणि हेच कार्य आपण जर थोडस मागे वळून पाहिलं तर शिवरायांनी आपला हिंदू धर्म आपले महाराष्ट्रातील सर्व जनतेचं संरक्षण कसं करता येईल यावर वेगवेगळी नीती त्यावेळेस अवलंबिली. खरं तर मावळे एकत्र करून एक सैन्य निर्माण केलं आणि सैन्य निर्माण करता करता आज आवाढवू असं मुघलांचं साम्राज्य येऊ घातलं होतं त्याला कसं रोखता येईल कसे कावे त्याची प्लॅनिंग करता येईल याचं सुंदर असं त्यांनी प्लॅनिंग केली आणि त्यामुळे सक्सेस राहिली. खरं तर यासोबतच शिवरायांच्या सोबतच माझ्या जिजाऊचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल की कुठेतरी आपण म्हणतो की एक महाशक्ती जन्माला येऊन त्यांनी या राज्याचं संरक्षण केलं आणि एक नीती आपल्याला एक मार्ग दाखवून दिला. त्या शिवरायांचं मी या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी नतमस्तक होतो. आज गणपती आपल्याकडे आलेत या तुमच्या 2-5 मिनिटांमध्ये मी गणपती कंपाऊंड पासून मध्ये घेऊन आलो आणि तुम्ही सर्वजण आपल्या आपल्या घरी गणपतीची पूजा करा. आणि ज्यावेळेस आपण या असं असतं दरवर्षी आज COVID-19 माध्यमातून आपण या ठिकाणी आला नाहीत. कॉलेज सुद्धा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. प्रत्येक गोष्टी ज्या ठिकाणी कुठेतरी अडचणीत एक नवीन मार्ग निघतोय. आणि खरंच 3-4 महिन्यांमध्ये आपण या ऍग्रिकल्चरमध्ये ई लर्निंग ही मोठ्या प्रमाणात आलेली आहेत. मित्रांनो IT माध्यमातून आपला सुपर कॉम्प्युटर दिले माननीय आपले खासदार धोत्रे साहेब यांनी आणि आमची कालच मीटिंग झाली. 1.5 कोटीचा प्रोजेक्ट आपल्या विदर्भात येतोय आणि त्या माध्यमातून पूर्ण यंत्रणा आपली IT जोडल्या जाईल. सेक्रेटरी ऍग्रिकल्चरचे सेक्रेटरी IT सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी काल आमचा संवाद झाला. पुण्याची कंपनी आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला ऍग्रिकल्चरमध्ये IT कसा उपयोग करून घेता येईल यावर सविस्तर असं विवेचनासाठी केलं आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगला फंड्स एक नवीन युग आपल्या विद्यापीठात सुरू होईल. आणि त्याचा मला खात्री आहे की तुम्ही आमच्यापेक्षा जास्त शार्प आहात. IT माध्यमातून मग मोबाईल असो कॉम्प्युटर असो
तुम्ही चांगला प्रकार हाताळ करतात. नवीन जनरेशन आहे, तुमचं अक्लटायझेशन फास्ट आहे आमच्यापेक्षा, आमच्या जनरेशन पेक्षा. मी तिसरा जनरेशन आहे तुमच्या सोबत, माझे टीचर जे आहेत तुमचे टीचर ते सेकंड जनरेशन, तुम्ही थर्ड जनरेशन आहात. थर्ड जनरेशन मध्ये निश्चितच आयक्यू जास्त आहेत आणि आयटीच्या माध्यमातून आपण एक वेगळं आगळं वेगळं असं विद्यापीठाला महाराष्ट्रामधून नव्हे भारतातून आपल्याला केंद्र मिळत आहेत, त्याचा आपण निश्चितपणे लाभ घेऊया आणि आपले अग्रिकल्चर कसं पुढे जात आहे. खरं तर थोडस मला फार इतिहासामध्ये फार असं मला माहिती नाहीये, परंतु दोन शब्द या ठिकाणी मला बोलावं असे वाटतात. आपण जो विषय दिलेला शिवनीती आणि दुर्ग संवर्धन, मित्रांनो आज आपण बघितलं जवळपास 300 किल्ले आपल्या इथे आहेत आणि खरंच संभाजीराजांनी जे सांगितलं की आपण ज्या ठिकाणी राजस्थानमध्ये जातो इतर राज्यामध्ये जातो त्या ठिकाणी संवर्धन चांगला प्रकार केलेले आहेत, किंबहुना त्यांनी कमर्शियलाइज केलेले आहेत. आज जे जी त्यांची जी ऐतिहासिक ते त्यांनी जतन केलेले आहेत आणि साहेबांनी जे सांगितले की बा खासदार साहेबांनी की बा आपण सुद्धा जे आपल्याकडे जे किल्ले आहेत त्याचं संवर्धन करणं आवश्यक आहे. एक ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थी या नात्यानं खरं तर हे काम ऐतिहासिक आहे, इतिहासच्या जाणकारांचं आहे, इतिहासच्या शास्त्रज्ञांचं आहे, परंतु आपण ऍग्रिकल्चर हे सर्वच ब्रांचेस आपल्यामध्ये समाविष्ट असतात आणि ऍग्रिकल्चर ब्रांच ही अशी वर्सटाईल ब्रांच आहे. त्यामुळे आपल्याला संवर्धन करत असताना आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे की बाबा हे एवढे अवघड किल्ले की आज आपल्याला चढायला अवघड जातं. मित्रांनो खरं म्हणजे बघा तुम्ही आज या युगामध्ये आपल्याला किल्ल्याला जायचं म्हणजे आपण 4-wheeler जातो 2-wheeler जातो आणि पायी चढायला सुद्धा आपल्याला धापा लागतात, आपण चढू शकत नाही पूर्ण किल्ला. मग त्या काळी मावळ्यांनी किल्ले कसे स्थापन केले असते, एवढ्या अवघड जागी एवढे मोठे मोठे स्टोन्स एवढे मोठे सगळ्या कशा नेले असते. मग या ठिकाणी सायन्स नाही का? निश्चितपणे सायन्स आहे. आज आपण सायन्स म्हणतो सायन्स पुढे गेले, पण त्या काळात सुद्धा सायन्स होत. अग्रिकल्चर दृष्टिकोनातून जर आपण बघितलं या किल्ल्यामध्ये पाण्याची उपलब्धता 24 महिने होती, 12 महिने पाणी राहायचं आणि 24 महिने 3-3, 4-4 वर्ष धान्य हे त्या ठिकाणी सुस्थितीत राहत होत. मग आता हे सायन्स त्या ठिकाणी नाही का? कोणत्या प्रकारे धान्य त्या ठिकाणी काय त्यांनी योजना राखली होती. आज आपल्या घरामध्ये 4 महिने धान्य खराब होतं, परंतु या सर्व ज्यावेळेस मुघलांचं किंवा शत्रूंचं ज्या ठिकाणी वेढा टाकायचा त्यावेळेस वर्ष तो वेढा निघत नव्हता आणि अशा वेळेस पाणी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली. मग ते शास्त्र नव्हतं का त्या ठिकाणी? आहे शास्त्र, आहे. आपल्याला शोधावं लागेल की बाबा त्या ठिकाणी तुम्ही काय राखतात. आपण जे म्हणतो इंडिजिनस टेक्नॉलॉजी त्या माध्यमातून आपण ऍग्रिकल्चर म्हणजे पुढे जातोय. आता शिवनीचा जो भाग आपण म्हणतो की खरंच एवढा मोठा लाखोनं दुश्मनी यायचे त्या ठिकाणी एक मोजके असं मावळ्याच्या माध्यमातून त्यांनी कसं त्यांच्याशी सामना केला असेल, कसं जिंकला असेल युद्ध, हे खरंच एक मानस योद्धा या योद्धा नीतीतून आपण बघितलं. फक्त एकच त्या ठिकाणी जाणवतं की हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी हा नारा त्यांनी दिला आणि आपल्यातली जी शक्ती आहे ती जागृत केली. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तुमची शक्ती जर जागृत झाली तर आपण सुद्धा आपल्या ऍग्रिकल्चरमध्ये कुठले कुठे आपण हे आज बघतो. तुम्ही मला खरंच आश्चर्य वाटतं तुमचं आणि कौतुक वाटतं की तुम्ही या संकटात सुद्धा अशा योजना तुमच्यामध्ये येतात. मला तर थोडस म्हणजे छान वाटलं काल की तुम्ही ज्या हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला ई माध्यमांच्या माध्यमातून, परंतु एकत्र येण्याचा आपला गणेश उत्सव का करतो आपण लोकमान्य टिळकांनी काय एकत्र याव सर्वांनी नांदा होय आपले विचार विनिमय त्या ठिकाणी याव आणि एक आनंद त्या ठिकाणी 10 दिवस आनंद घ्यावा असं त्या मग काही कल्पना होती. त्याला थोडस विचित्र रूप आजकाल दिलं जातं, परंतु आपण आपलं ऍग्रिकल्चर आहे आपलं जे कल्चर आहे ते आपण त्या ठिकाणी निश्चितपणे जोपासलं आहे आणि हे कल्चर आपण आज सुद्धा तुम्ही खरंच तुमचं कौतुक याकरता करतो की तुम्ही कौतुक ई लर्निंगच्या माध्यमातून करत नाही. तुम्ही सर्वजण माझे विद्यार्थी एकत्र आलात आणि आज चांगला एक मस्त जे ज्यांना एक लाभ म्हणजे आपला का पिढी लाभलेली आहे अशा मान्य आपल्या छत्रपती शिवरायांच्या पिढीतील एक आपले खासदार साहेब यांनी आज मार्गदर्शन केलं. एक खरंच हा योग चांगला आहे. त्या सर्व तुम्ही मयूर बोरगावकर आणि या सर्वांचं मी या ठिकाणी आज अभिनंदन करतो. तुम्ही चांगला योग या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे. शिवनीतीबद्दल खूप असं काही साहेबांनी सांगितलं की 1-2 तासात होणार नाही, ते शिवनीतीवर अध्याय लिहिलेले आहेत आणि त्याचं जतन जतन अभ्यास करून आपल्याला काम आहे आणि त्याची योजना आपल्याला कसं करता येईल. जसं मी पाण्याचं म्हणलं की या किल्ल्यावर जे पाण्याची व्यवस्था 12 महिने राहायची मग आपल्याकडे का होऊ शकत नाहीत. आज आपल्याकडे विदर्भामध्ये 1150 पोस्ट करतो, मध्य विदर्भामध्ये आपल्याकडे 950, पश्चिम विदर्भामध्ये 850, तरी पण आपल्याला पाण्याचे 8 दिवसाला आपल्याला पाणी मिळतं अकोल्यामध्ये. का बरं असं आपण मग आपण कुठेतरी या नीतीमध्ये आपण कमी पडतोय. आज अन्नधान्याच्या बाबतीमध्ये फ्रेश फ्रूट झाले, आपण कुठेतरी या ही नीती जी होती शिवरायांची नीती होती त्या नीतीचा आपण कुठेतरी माननीय आपले भाऊसाहेबांचे जे नीती होती त्याचा आपण कुठेतरी आपल्या दररोजच्या जीवनामध्ये
उपयोगांना आवश्यक आहे. आपण जे कार्य करतो त्या कार्यामध्ये माझे प्राध्यापक आज या ठिकाणी आहेत, प्राध्यापक आणि विद्यार्थी आपण मिळून कुठेतरी असं करूया की बा तेवढं तर आपलं शक्य नाही, परंतु जेवढं मॅक्झिमम शक्य होईल तेवढं आपण कार्य करत राहू आणि तुमचं सहकार्य आहेत. आज मी या ठिकाणी मुद्दाम आपल्या गणेश दिनानिमित्त मी आपल्याला स्वागत करतो आणि आपल्याला आश्वासन देतो जी आपण प्रगती केली ती या काही नाहीच्या काळात भरपूर केली. आपल्याला पुढे अजून जायचंय, आज राष्ट्रीय स्तरावर आपलं विद्यापीठ पुढे न्यायचंय आणि तुम्हीच करणार आहे हे सर्व. ही सर्व शक्ती तुमच्यामध्ये दडलेली मित्रांनो, माझ्या प्राध्यापकांमध्ये माझ्या विद्यार्थ्यांमध्ये दडलेली आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही हे करू शकता. प्रत्येकामध्ये शिवरायाने जे शिवनीती होती की त्यांनी जागृत केली. आज आपण जो पिक्चर बघता तुम्ही तानाजीचा पिक्चर बघितला, त्यांनी जागृत केली, ती जीवन जागृत केली तुमच्या मनातले एक देशभक्ती जागृत केली. तशी देशभक्ती तुम्ही जागृत करा की आपल्याला फार मोठं ऍग्रिकल्चरचं, आज तुम्ही बघितलं COVID-19 फक्त ऍग्रिकल्चर बिझनेस चालू होता, बाकी सगळं बंद, पूर्ण जग बंद पडलं, सगळे चाक फिरणारे बंद झाले होते, फक्त ऍग्रिकल्चर चाक फिरत होते. माझा शेतकरी हा शेतामध्ये काम करत होतो, तुम्ही आम्ही काम करत होते, त्याला 24 तास त्याला रेस्ट नव्हती आणि म्हणूनच आपण या सर्व जगाला अन्न देऊ शकलो. ही फक्त ही सर्वात देणगी आज शिवरायाच्या चरणी, ही देणगी माझ्या खुशी ते माझ्या शेतकऱ्यांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या प्राध्यापकांनी नीती आणि आज त्यांना आपल्याला सर्वांना घर बसल्या अन्न पुरवलं. आपल्याला आज पुढे जायचंय. आज आपण पोल्युशन बघतोय, आज जर पाहिलं की चाक बंद झाल्यामुळे पोल्युशन कमी झालेलं आहे, तुमचं आरोग्य चांगलं आहे. आज दवाखान्यात गेलं तर पेशंट फार कमी दिसतात, म्हणजे 5-10% सुद्धा पेशंट त्या दवाखान्यात नाही. याचं कारण असं आहे आपण आपल्या नाकाला मास्क लावतो आपण आणि मॅक्झिमम डिसीजेस आपल्या श्वसनक्रिया मागे आपल्या तोंडामागे जात होते आणि म्हणून आपण आजारी पडतो. मला आठवतंय जून जुलैमध्ये मॅक्झिमम जवळपास 60-70 लोकांना सर्दी होती, परंतु आज 10% लोकांना सुद्धा सर्दी झालेली नाही. हे कुठेतरी आपण याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे. मला वाटतं माझ्या कॅम्पसमध्ये आपण बरंच पोल्युशन फ्री ठेवलेलं आहे. तुम्ही इथे आल्यानंतर आमचा एक काय आमचे काही प्राध्यापक आहेत, त्यांनी एक संकल्प केलेला आहे की आपण कॅम्पसमध्ये व्हेकल न वापरता आपण बायसायकलने जाऊया. आता ज्या ठिकाणी हॉस्टेल जवळ आहे आपण बाय वॉक सुद्धा येऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला कुठेतरी एक नवीन कार्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला समाजाला देणं आहे, विद्यार्थ्यांना शुद्ध अन्न, शुद्ध फलहार, शुद्ध भाजीपाला हे देतो. आपण 15 ऑगस्टला आपल्याकडे एक दालन उभं आपण ओपन केलेले, त्यामध्ये आपण ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स, ऑर्गॅनिक फ्रुट्स, ऑर्गॅनिक ग्रेस देण्याचा प्रयत्न करूया. मी कालही आणि परवा दिवशी सुद्धा जे गट्स आहेत आपल्या विदर्भातील, आपल्या पश्चिम महाराष्ट्र आणि आपल्या अकोल्यातील, त्या गट्सच्या मुख्यालयांती मी बोललो आणि ते सुद्धा तयार आहेत. आपल्याकडे समजा भाजीपाला आपल्याला वर्षभर देताना आला, कमी वेळ गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आणून या आणि फिक्स असं प्राइसेस जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ठेवलं, विकेल ते पिकवा, हा संकल्प घेऊन आपण पुढे जातोय. मित्रांनो, 8 दिवसापासून सतत प्राध्यापक आणि JDA सर्वजण आपण एकत्र काम करतो, कुठेतरी नवीन अशी चालना मिळाली. माझ्या मुख्यमंत्री साहेबांनी 2 तास आमच्या 4 विद्यापीठाशी कुलगुरूंशी चर्चा केली, JDA चर्चा केली आणि त्या माध्यमातून आपण पुढे जातोय की विकेल ते पिकवायचं. शेतकरी शेवटी आपला उद्देश आहे की आपला शेतकरी बळीराजा कसा सुखवेल आणि हे सुखी तुम्हीच करा. आज तुम्ही शेतीमध्ये जर आला तर निश्चितपणे आज IT जर शेतीमध्ये येत असेल तर माझा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट सुद्धा शेतीमध्ये जाईल. आणि अशा प्रकारे आपण ही शिवनीती म्हणजे काय असते की आपल्या समाजाचं आपल्याला कसं दारून फिरायचं, समाजसेवा कशी करायची, ही शिवनीती होती. त्यावेळेस स्वतःचं आयुष्य त्यांनी खर्ची घातलं, माझी जाऊनी शिकवण दिली लहानपणापासूनच आणि म्हणूनच शिवराया तयार झाले. असे शिवराया माझ्या विद्यापीठात तयार व्हावं आणि या समाजाचं, या बळीराजाचं आपण सेवा करूया अशी आज ईश्वरचरणी श्री गणेशाचरणी मी प्रार्थना करतो. आपण सर्वांना शुभेच्छा देतो. आपलं आरोग्य चांगलं ठेवा. ज्यावेळेस कॉलेज सुरू होईल त्यावेळेस COVID-19 माध्यमातून आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वांचं इन्स्पेक्शन करू आणि आपलं कॉलेजेस सुरू होईल. कॉलेज ऑनलाइन सुरू झालेलं आहे, परंतु प्रत्यक्षात तुम्ही आले एक वेगळं चैतन्य विद्यापीठात तयार होतोय. आम्ही तुम्हाला खरंच मिस करतोय भरपूर आणि तुम्ही ज्यावेळेस हे खुलं होईल त्यावेळेस आपण सर्वजण परत हे असे उत्साह, आपले कृषी उत्सव सुद्धा आपण साजरे करूया. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे या ठिकाणी जे माझे जे विचार आहे त्या ठिकाणी मांडले, मला संधी दिली त्याबद्दल मी माझ्या विद्यार्थी बांधवांचे मी या ठिकाणी कौतुक करतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. संशोधन असो, कार्यक्रम असो किंवा इतर प्रकल्प असो, यासाठी सर नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर सरांचे मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लाभते, ते मोलाचे सुद्धा असते. अडचणींमधून अडचणी कितीही असो पण मात्र त्यामधून
त्यामधून त्यावरती मार्ग काढत समोर जाणे म्हणजे ही विद्यार्थी नीती होय. हे सरांनी आपल्याला पटवून दिले. त्याचबरोबर कृषी विद्यार्थी असल्याने गडकिल्ले संवर्धनामध्ये आपलाही महत्वाचा रोल असला पाहिजे हे सरांनी आपल्याला सांगितले. गणेशोत्सव म्हणजे एकत्र येणे आणि आपले विचार एकमेकांना मांडणे, तर हे सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले. सर सरांनी सांगितले की कोरोनामुळे उद्भवलेली ही परिस्थिती आहे, तिचे कशा पद्धतीचे फायदे झाले व त्याचबरोबर कोरोनामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा म्हणजे जे आपले विद्यार्थी आहेत तर त्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम चालू केलेला आहे व त्याचबरोबर सर नेहमी आपल्या विद्यापीठाला वेगवेगळ्या प्रकल्प मिळावे यासाठी धडपडत राहतात, प्रयत्नशील राहतात. तर त्याचे एक उदाहरण मी सगळ्यांसमोर देऊ इच्छिते की आता सरांनी सांगितलं की आपल्या कॉलेजला 7.5 कोटीचा एक प्रकल्प एक प्रयोग मिळाला आहे, त्यामधून आपली ऑनलाईन जी सुविधा आहे शिक्षणाची तर ती चांगल्या रीतीने पार पडेल. व त्याचबरोबर सर तुम्ही शेती आपला शेतकरी राजा कशा पद्धतीने या लॉकडाऊन मध्ये सुद्धा जगाचा पोशिंदा बनून उभा आहे हे तुम्ही सांगितले सर, तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. आपण पोहोचलो आहे कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनाशिवाय कार्यक्रमाचा शेवट होऊ शकत नाही, तर मी नेहा लोखंडेला विनंती करते की तिने आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर व्ही एम भाले सर यांनी वेळात वेळ काढून आपल्यास आम्हास मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मानबिंदू सकल मराठी जनांचे अभिमान व आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मार्गदर्शक श्री छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते. राजे, तुम्ही दिलेले मार्गदर्शन आम्ही नक्कीच लक्षात ठेवू. आम्ही युवक म्हणून युवकांना आवाहन करू की इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले व त्यांचे संवर्धन करू. निरोप देत असताना मान्यवरांची आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर मान्यवरांची आम्हा क्षमा असावी. व उद्या दिनांक 23 ऑगस्ट रोजी 10 वाजता श्री चारुदत्त आफळे महाराज यांचे मार्गदर्शन होणार आहे, तरी तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे मी आवाहन करते. धन्यवाद. व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. थँक्यू, बेस्ट लक.